झुकू 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 अभिन गाडी, दुरांचा रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. गोष्टीचं नाव आहे भित्री झुकझुक. लेखिका आहे भारती जगन्नाथन. चित्र काढली आहे प्रीती कृष्णमूर्ती आणि मराठी अनुवाद केला आहे पर्णा पेठे. प्रथम बुक्सचं हे पुस्तक आहे. लोलू म्हणजे आपली छान नवीन झुकझुक गाडी. ती जेव्हा पहिल्यांदा झुकझुक गाडी घरात आली तेव्हा सगळ्या जुन्या वयाने मोठ्या गाड्यांनी तिचं खूप कौतुक केलं. त्या तिला म्हणाल्या, किती सुंदर आहेस तू, तू किती किती वेगळ्या आणि छान ठिकाणी जाणार, तुला केवढी मज्जा येणार. लोलू आकाराने मोठी असली तरी आपली भित्री होती. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायची. आपलं घर सोडून बाहेरच्या अनोळखी जगात तिला मुळी जायचंच नव्हतं. आजूबाजूच्या शेतामधल्या गाई जेव्हा जोरात हमा असं ओरडायच्या ना, तेव्हा लोलू बिचारी घाबरून जायची. जेव्हा एखादा कुत्रा लोलूकडे धावत धावत येई तेव्हा लोलूला पळत जाऊन कुठेतरी लपून बसावंसं वाटे. पण ती घर सोडून पळणार कुठे? मात्र आजूबाजूच्या मोठ्या गाड्यांमुळे तिला जरा तरी सुरक्षित वाटत असे. या सगळ्यांमध्ये दादू आजोबा लोलूला खूप आवडायचे. ते खूप मोठे होते आणि खूप ठिकाणी फिरून आले होते. एकदा लोलूच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून ते म्हणाले, एवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही लोलू. अगं तू तर त्या गायींपेक्षा आणि कुत्र्यांपेक्षा केवढी मोठी आहेस. लोलू म्हणाली, पण ते किती भीतीदायक असतात, त्यांच्याकडे केवढी शक्ती आहे. आजोबांनी सांगितलं, पण तू एकटी नसणार आहेस राणी, गाडी चालवणारे बाबू काका आणि गार्ड कायम असणार आहेत तुझ्यासोबत. लोलूला बाबू काका माहीत होते आणि तिला त्यांची अजिबात भीती वाटायची नाही. ते खूप प्रेमळ होते. अगदी नीट आणि हळुवारपणे लोलूच्या नाकामागची बटणं ते चालू करायचे. पण ते काका लोलूपेक्षा खूपच छोटे दिसायचे. त्यामुळे आपल्याला काही झालं तर ते आपल्याला वाचवू शकतील असं काही तिला वाटायचंच नाही. शेवटी एकदा तो प्रवासाला जायचा पहिला दिवस उजाडला. लोलू तमिळनाडूच्या समुद्रापासून थेट जम्मूच्या डोंगरांपर्यंत जाणार होती. बाबू काकांनी लोलूचे काही खटके दाबले, काही बटणं सुरू केली आणि मग काय, लोलू सुरू झाली. तिनं तिचा जीव अगदी मुठीत धरून ठेवला होता. ती घाबरून जोरात ओरडू लागली. पण माहित आहे काय झालं? झुकझुक गाडीशी जोरात शिट्टी कशी वाजते ना, तसा आवाज ऐकू आला. आजूबाजूची कबूतर, मैना, कावळे, चिमण्या भुरकन उडून गेल्या. ती जसजशी पुढे जाऊ लागली तशी कुत्री चटकन बाजूला पळाली. लोलूला आश्चर्यच वाटलं. लवकरच ती घरापासून दूर गेली. तेवढ्यात रुळांवर एक मोठा बैलोबा बसलेला तिला दिसला. ती घाबरून ओरडली. आवाज ऐकून बैलोबांनी शेपटी उडवत धूम ठोकली. आपल्याला पाहून बैलोबा घाबरून पळून गेला यावर लोलूचा विश्वासच बसेना. आता मात्र ती एकदम धीट झाली. आपण आता वाघोबा किंवा सिंहाला पण घाबरायचं नाही असं तिने ठरवून टाकलं. पण पुढे काय होणार आहे ते लोलूला कुठे माहिती होतं. डोंगरातून जाताना एक मोठी काळी गुहामध्ये आली. लोलूला फार फार भीती वाटली. मला नाही आत जायचं, ती जोरात किंचाळली. पण त्यातून ऐकू आली गाडीची एक जोरदार लांबलचक शिट्टी. मग बाबू काकांनी मजेत काही बटणं दाबून दिवे लावले. लोलू बोगद्यात शिरताच त्या अंधाऱ्या बोगद्यात स्वच्छ पिवळा प्रकाश पडला. आता तुम्हाला कळलं का ती मोठी काळी गुहा म्हणजे काय? अरे आपला ट्रेनचा बोगदा. बोगद्याच्या बाहेर आल्यावर तिने हुश केलं. मात्र पुन्हा एकदा ऐकू आली शिट्टीच. आता लोलूला मजा वाटली. तिने ठरवून टाकलं की आता कशाला म्हणजे कशालाच घाबरायचं नाही. आता लोलू आनंदाने शेतातून, पुलावरून, डोंगरांमधून, जंगलामधून मोठ्यांदा शिट्टी वाजवत प्रवास करते. तुम्ही बसला आहात का रे लोलूमध्ये कधी?
बसून बघा, खूप मज्जा येते. मला गोष्ट सांगा ना. तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.com. एरो वावी, एरो वावी.